EWS अर्थात आर्थिक दुर्बल घटक म्हणून आरक्षणाचा पर्याय फेटाळून लावलाय. मराठ्यांना 10% आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. रुग्णालयातील उपचारांनंतर जरांगे पुन्हा सक्रिय झाले असून पुन्हा एकदा ते दौरा करणार आहेत. रविवारी मनोज जरांगे रुग्णालयातून बाहेर पडले. उपोषण मागे घेतल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जात होते. आता पुन्हा एकदा जरांगे राज्याचा दौरा करणार आहेत. दरम्यान मराठा समाजाला EWS मध्ये आरक्षणाचा जास्तीचा वाटा मिळेल असाही दावा केला जातोय. मात्र जरांगेंनी EWSचा पर्याय फेटाळून लावला. कायदा सांगतो लोकसंख्येच्या प्रमाणात 50% तेवढं मिळणार. 3.5 नाही, 3.5 नाही, काही नाही, लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणार. आम्ही ते घेणार आणि EWSचं ते काय काढू नका डबल डबल, ते तुम्हाला घ्या म्हणा, त्याच्या बदल्यात आम्हाला ते 10% दुसरं द्या, तुम्हाला घेऊन टाका ते वाटण्यात. व कायदा म्हणजे जे वावर पिकत नाही ते दिलं डोंगराचं आम्हाला आणि तुम्ही चांगलं चांगलं काळीचं घेतलंय. उपोषणादरम्यान सरकारनं जरांगेंना काही आश्वासनं दिली होती. त्याचा लिखित मसुदा सरकार जरांगेंना देणार होता. मात्र उपोषण मागे घेऊन आठवडा उलटून गेला तरी अद्याप जरांगेंना तो मसुदा काही देण्यात आलेला नाही. त्यावर जरांगेंनी ही खोचक प्रतिक्रिया दिली. आणि मी आशीर्वाद घेतोय फक्त, बस याच्या पलीकडे काय नाही. कोण उद्रेक करणार आहेत काय सरकारला माहित झालेलं आहे. आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला आंतरवालीत जाण्याचे आत देऊ किंवा जरी तुम्ही तिथं गेले तरी आम्ही तिथं मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ येऊन देऊ. बघूयात आता 14 मी तिथे उद्या परवा बघू, नाही तर 15 जाताना परत चांगल्या प्रकारे आपण चर्चा करूच याच्यावर जाताना. हो, मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी जरांगेंनी शिंदे सरकारला 2 महिन्यांचा अवधी दिला आहे. 24 डिसेंबरला त्यावर निर्णय घ्यायचा. दरम्यान न्यायमूर्ती शिंदे समितीच्या माध्यमातून मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आणि पुरावे गोळा केले जात आहेत. आता मनोज जरांगेंच्या दौऱ्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात आता सत्ताधारीही कबुली देत असल्याचं बघायला मिळत आहे. ललित पाटील